नमस्कार, नम्रतास कुकबुकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उपवासासाठी झटपट होणारा चिवडा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. 4 मध्यम आकाराचे बटाटे, मनुके, सैंधव मीठ त्याऐवजी साधं वापरलं तरी चालेल, काजू, लाल तिखट, शेंगा आणि काजू आपण तळून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण परातीमध्ये पाणी घेऊयात आणि हे बटाटे सोलून आपण त्याचा किस करणार आहोत. बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून आपण तिथं पाणी घेतलेलं आहे परातीमध्ये. जर तुम्ही तसंच किस केला तर तो लगेच काळा पडेल. आता आपण यातलं पाणी काढून टाकूयात आणि अगदी व्यवस्थित दाबून काढायचं आहे पाणी यामधलं. तर व्यवस्थित पाणी दाबून काढून आपण कपड्यावर पसरून घेतलेला आहे आपला किस आणि थोडस आपण दुसऱ्या कपड्याने दाबून घेणार आहोत, जेणेकरून यातलं पाणी कमी व्हायला मदत होईल आपल्याला. तर असं हळूहळू दाबायचंय. किस तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा जाडसर केला तरी देखील चालेल. तर व्यवस्थित असं यातलं पाणी थोडस कमी झालेलं आहे. आता आपण आपलं तेल गरम झालंय का बघूयात. तुम्ही बघू शकता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. कढईमध्ये तेलात मावेल एवढंच आपण किस घालणार आहोत. सध्या गॅस आपला लो मिडियम फ्लेमच्या मध्ये आहे. आता लगेच आपण यामध्ये झारा घालायचा नाहीये. जेव्हा आता हे बुडबुडे कमी होतील तेलाचे तेव्हा आपण गॅस लो फ्लेमवर करून मगच आपण झारा यामध्ये घालणार आहोत. तर सुरुवातीलाच लगे हलवायचं नाहीये किस. तर लो फ्लेमवरच आपण हा आता तळून घेणार आहोत. छान असा क्रिस्पी होतो हा चिवडा. तुम्ही बघू शकता बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत आता आणि छान असा रंग पण येतोय. तुम्हाला पांढरा आवडत असेल तर हा आत्ता काढला तरी चालेल. थोडासा लालसर करून मी काढते. इथे खूप जास्त पण लालसर करायचं नाहीये नाहीतर लगेच करपतो. व्यवस्थित असं काढून घ्यायचंय तेलामधून चिवडा. छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे. जर राहिलेले जे छोटे छोटे तुकडे आहेत ना ते आपण असं गाळणीने काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण काजू तळून घेणार आहोत. एकदम मोठा गॅस करायचा नाहीये, लो गॅस फ्लेमवरच आपण हे काजू तळून घेणार आहोत. तुम्हाला छोटे छोटे तुकडे करायचे असतील तर तुमच्या आवडीनुसार ह्याचे तुकडे करून घ्या. काजू स्किप केला तरी देखील चालेल. तसा छान लालसर कलर येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे. खूप जास्त लालसर पण करायचं नाहीये नाही तर कडवटपणा येतो त्यामध्ये. असंच आता आपण यामध्ये शेंगा तळून घेऊयात. इथं मी शेंगा भाजलेल्या घेतल्या होत्या, त्याची टरफल आहे त्यामुळे काढलेली होती. तर तुम्ही कच्च्या शेंगा घेऊन डायरेक्ट तळून घेतल्या तरी देखील चालतील. आणि इथं आपण वेगवेगळे ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकतो. तुम्ही यामध्ये बदाम देखील वापरू शकता, ते देखील असंच तळून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित अशा लालसर आपल्या शेंगा तळून तयार आहेत. जे तळून घेतलेले शेंगा आणि काजू आहेत ते मी इथं बाउलमध्ये काढलेले आहेत. त्यानंतर हा जो किस आहे तो आपण यामध्ये घालूयात. एकदम मस्त असा कुरकुरीत झालाय बटाट्याचा किस. थोडस हा तेल सोडतो त्यामुळे तुम्ही जेव्हा तळून हा बटाट्याचा किस काढाल तेव्हा टिश्यू पेपर वर नक्की काढा. आता आपण त्यामध्ये लाल तिखट घालूयात. त्यानंतर हे सैंधव मीठ इथे घेतलेलं आहे मी. त्याऐवजी साधं मीठ घेतलं तरी देखील चालेल. आणि जर उपवास नसेल ना तर आपण यामध्ये गरम मसाला, चाट मसाला हे देखील यामध्ये ॲड करू शकता. थोडेसे मनुके घालते. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असेल ते घाला किंवा स्किप करा. असं 2 चमच्यांनी मी अलगद हातानेच आपण हे एकत्र करणार आहोत. तेव्हा एकदम चुरा होऊन जाईल त्यामुळे अगदी अलगद हातानेच एकत्र करून घ्यायचं आहे. तर हा चिवडा तुम्हाला तिखट गोड आवडत असेल तर पिठी साखर नक्की घाला यावर. तर अशा प्रकारे आपला उपवासाचा चिवडा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.